जननायक आबा व रामराजे तुम्हाला एक हाती सत्ता लोणंदकरांनी दिली आहे, तेवढी लोणंद एसटी बसस्थानकची अवस्था पाहाल काय? बसस्थानक बनले तलाव। याबाबत सविस्तर हकीकत अशी की लोणंद शहरात सातारा पुणे राज्य महामार्गावर लोणंद एसटी बसस्थानक आहे। गेले अनेक दिवस या बसस्थानकविषयी इलेक्ट्रॉनिक मीडिया, पत्रकार व प्रिंट मीडिया बसस्थानकसाठी आवाज उठवत आहेत। याकडे पारगाव एसटी डेपो आगार व्यवस्थापक व जिल्हा वाहतूक नियंत्रक या ज्वलंत प्रश्न मूग गिळून बसले आहेत। तेव्हा जननायक आमदार मकरंद पाटील आबा व श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शब्द पाळून एक हाती सत्ता लोणंदची राष्ट्रवादीला दिली आहे। सध्या पावसाळ्यात खड्ड्यात बसस्थानक की बसस्थानक खड्ड्यात अशी अवस्था झाली आहे। प्रवासी चाकरमाने शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा प्रतिदिवसाचा प्रवासात चिखलरबडी सर्वत्र झाली आहे। लोकप्रतिनिधींनी बीओटी तत्वावर बांधकाम करून बांधा वापरा, हस्तांतरित करा, असे नियोजन व्हावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। जे के न्यूज करिता दिलीप वाघमारे, लोणंद। वाघमारे पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडिया सांगू इच्छितो, 13 जुलै रोजी या बसस्थानकमध्ये आढावा घेण्यासाठी या ठिकाणी मी भर पावसामध्ये आलेलो आहे। आणि या बसस्थानकला सातारा जिल्ह्यामध्ये लोकप्रतिनिधी असो, या डेपोचे मॅनेजर असो अथवा इतर शासकीय अधिकारी असो, विविध पक्षाचे पदाधिकारी असो, या बसस्थानकविषयी ज्वलंत प्रश्नाकडं कुणीही आवाज उठवत नाही। आणि या बसस्थानकमध्ये लोणंद हे कांदा मार्केटचे 2 नंबरचे व्यासपीठ बाजारपेठ आहे। आणि अशा स्थितीमध्ये राज्यातील विविध गाड्या, बसेस, इतर प्रवासी वर्ग लांबून येतात। महिला पुरुष असतील, आबालवृद्ध असतील, काही लोक पडझडीने चिखलामध्ये पडझड होती, काही लोक आजारी पडलेले असतात, त्यांचा प्रवास सुखकारक होण्यासाठी काही बसेस या ठिकाणी ज्या त्या प्लॅटवर लागत नाहीत, वरिष्ठ पारगाव डेपो मॅनेजर आगार व्यवस्थापक याकडे लक्ष देत नाही, मुरुम टाकतात, तो कच्चा मुरुम असल्यामुळे सर्वत्र चिखलमय वातावरण होते। या ठिकाणी सर्वत्र पाणी आढळल्यामुळे या ठिकाणी चांगला मुरुम टाकून डागडुगी करणे आणि त्याचबरोबर या ठिकाणी आगामी विविध पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी आवाज उठवावा आणि त्याचबरोबर या ठिकाणी प्रवासी संघटना संतप्त झालेली आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये शासकीय या डेपोचे अधिकाऱ्यांनी थोडी लक्ष न दिल्यात या ठिकाणी आंदोलनाच्या प्रवासी वर्ग पवित्र्यामध्ये आहेत। जय हिंद, जय महाराष्ट्र।